पोलीस ठाण्याअंतर्गत वाहन चोरीची घटना उघडकीस आली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि एकूण 4 वाहने जप्त करण्यात आले. आरोपी हा पूर्वी भंगार विक्रेत्याचे काम करायचा आणि बेरोजगारीमुळे तो वाहन चोरी करू लागलाय. 29 वर्षीय मोहम्मद शिबान मोहम्मद नईम अन्सारी यांनी त्यांची दुचाकी ॲक्टिवा कार घरासमोर उभी केली होती. काही वेळाने ते घराबाहेर आले असता त्यांना गाडी दिसली नाही. गाडी चोरीला गेल्याची माहिती मिळताच त्यांनी वाहनाचा शोध सुरू केला. त्यानंतर भीमचौक यशोधरनगर पाचपौली परिसर डुप्लिकेट की मेकर जवळ चोरटे चोरीच्या वाहनासह दिसले. त्यानंतर त्याला पकडल्यानंतर तक्रारदाराने तत्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी 22 वर्षीय शेख शहजाद शेख इस्माईल हा कपिलनगर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा भंगार विक्रेत्याचे काम करायचा. त्यानंतर बेरोजगारीमुळे त्याने वाहने चोरण्यास सुरुवात केली. आरोपीने यापूर्वी कोराडी कपिलनगर पाचपौली परिसरातून 3 वाहने चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 4 वाहने जप्त केली असून 1,40,000 माल जप्त केला आहे. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट. सदर गुन्ह्यातील फिर्यादी मोहम्मद शिबान मोहम्मद नईम अन्सारी व 29 वर्षे राहणार नई बस्ती पोलीस स्टेशन पाचपावली यांनी त्यांची दुचाकी गाडी आहे ॲक्टिवा ही त्यांच्या घरासमोर पार्क करून ठेवली होती. काही वेळानंतर ते जेव्हा घराच्या बाहेर आले तेव्हा त्यांनी पार्क केलेली गाडी त्यांना दिसली नाही. तर त्यांच्या असं लक्षात आलं की कोणीतरी चोरून नेली असावी म्हणून त्यांनी गाडीचा शोध घ्यायला सुरुवात केली. भीमचौक यशोधरनगर आणि पाचपौलीची जी हद्द आहे त्यामध्ये तिथे चाबी बनवून जी डुप्लिकेट चाबी बनवून देतात त्या चाबी बनवणाऱ्याकडे हा आरोपी गाडीसह त्यांना मिळून आला. त्याला लगेच त्यांनी ताब्यात घेतलं आणि पोलिसांना कॉल केला. नंतर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी शेख शहजाद शेख इस्माईल वय 22 वर्षे राहणार उप्पलवाडी पोलीस स्टेशन कपिलनगर याच्या विरुद्ध कलम 379 भादवीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीला माननीय न्यायालयात हजर करून त्याचा PCR घेण्यात आला आणि PCR दरम्यान त्याच्याकडे अधिक सखोल तपास केला असता त्यांनी अजून 3 गाड्या चोरल्याची कबुली दिली. त्यामध्ये एक पोलीस स्टेशन कोराडी एक पोलीस स्टेशन कपिलनगर आणि एक पोलीस स्टेशन पाचपावलीचीच अजून एका गुन्ह्यामधली गाडी त्यांनी रिकव्हरी दिलेली आहे. अशा एकूण टोटल 4 गाड्यांची रिकव्हरी त्याच्याकडून झालेली आहे. 1,40,000 मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे. याच्यापूर्वी गुन्ह्याबाबत आम्ही माहिती घेत आहोत परंतु त्याची मोडस अशी आहे की घराच्या समोर गाडी पार्क केलेली असली तर ती धक्का मारत मारत घेऊन जाणे आणि मग त्याची चावी बनवणे डुप्लिकेट आणि मग चावी बनवून त्या गाडीची विल्हेवाट लावणे. मुळात हा 5-6 महिन्यापूर्वी कबाडीचं काम करायचा. कबाडीचं काम सुटल्यानंतर त्याच्याकडे कोणतंही काम नव्हतं आणि त्याच बेरोजगारीच्या ह्याच्यातनं त्यांनी हा चोरीसारखा गुन्हा केलेला असावा. तो विकतो अशी त्यांनी माहिती दिली नाही. म्हणजे आम्ही अजून 3 गाड्या त्याच्याकडून रिकव्हर केलेल्या आहे त्याच्याच घरी आजूबाजूला ठेवलेल्या मिळून आलेले आहे आम्हाला. त्यांनी कोणाला विकली वगैरे नाही आहे. कदाचित सर्व प्रकरण शांत झाल्यानंतर ती गाडी तो विकत असावा अशी प्राथमिक माहिती आहे.